काल माझ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आता त्यानं माझं वाढते लोकप्रियता आणि पुणेकरांनी गेली 30 वर्ष मला सातत्यानं मदत केली, मला नगरसेवक केलं, आमदार केलं, भविष्यामध्ये मला अजून काहीतरी देतील ही त्यांना भीती वाटते. बघा आता शेवटी एखाद्याच्या कानपाडात जर मारले तर तो माणूस काय करणार, ऐकून घेणार आहे का? नाही. माझ्या कार्यकर्त्यांना मारलं मी ऐकून घेणार का? नाही घेणार. पहिल्यांदा त्या ठिकाणी बंदोबस्त झालेले पांढरे हे पूर्णपणे भाजपमय झाले होते आणि त्यांनी मला अडवलं. अडवायची काय गरज नव्हती, माझ्याबरोबर 22 कार्यकर्ते नेहमी असतात. त्यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी मला अडवलं. अडवायचं तर त्यांना काय अधिकार नव्हता. काल माझ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि आपल्या महानगरपालिकेचे अभियंता संघाने माझ्याविरुद्ध या ठिकाणी निषेध सभा घेतली. पण जिल्हा अधिकाऱ्यांचं एक पत्र आहे 16/11/2021 ज्या वेळेला महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला त्यानंतर इथं कुठल्याही संघटनेच्या कुठल्याही राजकीय संघटनेच्या सभा किंवा आंदोलन त्या ठिकाणी होणं अशी परिपत्रक महानगरपालिकेने काढलेले आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तसं महानगरपालिकेने सुरक्षा विभागाला तसं पत्र दिलं आणि त्याचं संपूर्ण पेपर मी आयुक्तांना दिलेत की कालची जी सभा घेतली होती अभियंता संघाने ती बेकायदेशीर आहे, चुकीची आहे, जी अंगणात घेतली त्यांना त्या ठिकाणी दिलं आणि जे ह्या ठिकाणी सभा घेऊन आहे त्याचं परिपत्रक महानगरपालिकेतल्या बिनोडे साहेबांच्या सहीने आणि आयुक्तांच्या सहीने सुरक्षा विभागाला आयुक्तांच्या सहीने तर कालची जी सभा आहे ती बेकायदेशीर त्या हिरोने घेतलेली आणि त्यांनी कोणतीही परवानगी महानगरपालिका आयुक्त किंवा सुरक्षा विभागाची घेतली नाही. तसं काल मी पत्र दिलं आहे. तर पहिली त्यांनी काम करत असताना त्यांची गंभीर चूक आहे कारण मोदी साहेबांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि त्या हिरोने त्याच्यापुढे कधी सभा होणार नाही आणि त्या सभा त्यांनी घेतलं. तर त्यात माझं पहिली मागणी की जी अभियंता संघाची जी जेवढी भाषणं केली जेवढी जेवढी निषेध केला ती जागा चुकीची होती, नियमबाह्य होती, म्हणून त्यांच्यावर पहिली कारवाई करा अशी मी मागणी तिकडे केलेली. झाला विषय दिनांक 18/2/2022 एक ठराव झाला होता की भैरटवाडी येथे पाण्याची टाकीचं उद्घाटन करावं. त्याच्यामध्ये सन्माननीय अजितदादा पवार, सन्माननीय बाळासाहेब थोरात, सन्माननीय चंद्रकांत पाटील आणि दत्ता भैरट यांच्या उपस्थित कराव हा जनरल बॉडीचा ठराव झालेला होता. आणि एकदा जनरल बॉडीचा ठराव झाला तर हा उद्घाटनाचा कार्यक्रम नगर सचिव मार्फत खात्याने घेण्यात यावा असा नियम आहे. तरी पाणी पुरवठा खात्याचे जगताप यांनी कोणाची परवानगी न घेता त्या ठिकाणी परस्पर त्या भागाचे आमदार शिरोळे यांच्या दबावाखाली येऊन त्या ठिकाणी अचानक एका दिवसामध्येच त्याचं उद्घाटन घेतलं. मी आदल्या दिवशी ह्याच इथनंच मी 5 वाजता त्यांच्याशी फोनवर बोललो, साहेब तुम्ही सन्माननीय दत्ता भैरट यांना सन्मानाने त्या ठिकाणी उपस्थित बोलला, आमचं म्हणणं काय नाही. पण त्या जर कार्यक्रम बघितला तर तो पूर्णपणे भाजपमय कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये कुठेही विरोधी पक्षाची बोर्ड नव्हते, बॅनर नव्हते, पोस्ट आणि कुठली कार्यपत्रिका नव्हती. आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यांच्यावर प्रेशर टाकून त्या ठिकाणी त्यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम धरला तो होता 3 वाजता. मग आम्ही मी आदल्या दिवशी फोन केल्यानंतर जगताप साहेबांनी माझ्याशी फोनवर बोललं पाहिजे होतं, माझ्याशी चर्चा करायला पाहिजे होती, पण त्यांनी कुठेही मला गृहीत धरलं नाही. आणि आम्ही ह्याच इथूनच आम्ही 11 वाजता दत्ता भैरट यांच्या उपस्थित त्या ठिकाणी ज्या दत्ता भैरटांनी ती जागा उपलब्ध व्हावी त्यासाठी प्रयत्न केले, त्या सोसायटीची जागा उपलब्ध केली आणि तिथल्या नागरिकांना चांगलं स्वच्छ पाणी आणि प्रेशरने मिळावं ह्यासाठी गेली 10 वर्ष त्यांनी 4 कोटीपेक्षा जास्त निधी ते नगरसेवक असताना उपलब्ध केला, त्याचं लॉकिंग करून घेतलं आणि सातत्यानं 10 वर्ष त्यांनी पाठपुरावा केला. आणि अचानक आमदार शिवळे त्या ठिकाणी माननीय अजितदादांचं भूमिपूजन नाव टाकून त्या ठिकाणी भैरटांना आणि तो जनरल बॉडीचा ठराव जो होता तो कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याचा विचार न करता अचानक जे धरलेलं होतं उद्घाटन त्याला आमचा विरोध होता. आणि ज्या वेळेला मला सन्मानाने त्या ठिकाणी बोलवलं होतं, पहिल्यांदा त्या ठिकाणी बंदोबस्त झालेले पांढरे हे पूर्णपणे भाजपमय झाले होते आणि त्यांनी मला अडवलं. अडवायची काय गरज नव्हती, माझ्याबरोबर 22 कार्यकर्ते नेहमी असतात, मी कुठे गेलो तरी ते माझ्या बरोबर असतात, मी त्यांची कामं करत असतो, ते बरोबर फिरत असतात. त्यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी मला अडवलं
अडवायचा तर त्यांना काय अधिकार नव्हता. मी त्यांना पत्र मागितलं की रवी धंगेकरला अटक करा किंवा अडवा किंवा काय करा हे दाखवा. त्यांच्याकडे कुठलंही पत्र नव्हतं. महानगरपालिकेने त्यांना 3 वाजता हा उद्घाटनाचा कार्यक्रम ह्याच्यासाठी फक्त तुमचा बंदोबस्त हवा. आम्ही तिथं येणारे जाणारे ह्याचं कुठलंही त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता. त्या पोलीस अधिकारी पांडे साहेबांनी वैयक्तिक भारतीय जनता पार्टीचा पदाधिकाऱ्यासारखं त्या ठिकाणी काम केलं आणि ह्याच्यामध्ये जाणून बुजून मोहन जोशी असीन बालगुडे असीन ह्यांना मारहाण केली. त्यानंतर मी तिथं बोलत होतो अधिकाऱ्यांशी की तुम्ही ह्या लोकांना का सांगत नाही की ही लोक प्रतिनिधी का तुम्ही यांच्याशी आम्हाला का अडवत आहे. ह्यातला कुठलाही महानगरपालिकेचा अधिकारी त्या ठिकाणी माझ्या मी जे बोलतोय ह्याचं माझ्याशी बोलण्यासाठी कुठला अधिकारी आला नाही. आणि त्याच वेळेला आपल्या चॅनलच्या पत्रकाराला मारहाण करत असताना मला दिसली आणि त्यावेळी एक कार्यकर्ता जागा झाला आणि माझ्या तोंडून 4 शब्द त्या अधिकाऱ्यांवरच गेले. गेले असं नाही गेले, पण ती माझी कार्यकर्ता एक भावना होती. आणि माझ्यासमोर जर कार्यकर्त्याला मारहाण करतात, माझ्यासमोर पत्रकारांना मारतात, तर ही लोकशाही कुठं पोचली? आणि जर असे जर पत्रकारांना मारत असेल, कार्यकर्त्यांना मारत असेल, तर मी लोकप्रतिनिधी म्हणून जे माझ्याबरोबर आले, जे माझ्यासाठी आलेले कार्यकर्ते, त्यांचा मार खाताना मी बसू शकत नाही. कारण शेवटी रुद्रेक हा होतोच. एखाद्या माणसाला समोर मारहाण करत असेल तर शेवटी आपल्याला ते आपला तो धर्मच आहे. शेवटी आपल्याला रिॲक्शन द्यावीच लागते. ती माझ्या हातनं मी बोललं त्यात मी काय मागं घेत नाही. 2 दिवसापूर्वी मी आणि आमचे मोहन जोशी असेल, बालगुडे असेल, वीरेंद्र किरड असेल, आम्ही आयुक्तांकडे त्याची तक्रारी दिली. नुसती तक्रार दिली नाही की पत्रकाराला मारहाण करणारे फोटो बी दिलेत, कार्यकर्त्यांना मारहाण करणारे फोटो बी दिलेत. आणि मला अडवायचा तर प्रश्नच येत नाही. मला ज्या पद्धतीने अडवलं ती पद्धत लोकशाहीला घातक आहे. एक लोकप्रतिनिधी, एक आमदार या नात्याने त्यांनी मला आज सोडवायला पाहतो. मला माझ्या घरी गेल्यानंतर मला पत्र आलं होतं की तुम्ही ह्या कार्यक्रमाला या आणि माझ्याकडे ते पत्र बी आहे. आणि ह्या पद्धतीने त्यांना कुणी अधिकार दिले मला अडवायचे हे त्यांना मला माहीत नाही. पांडे साहेबांनी चुकीचं काम केलं, ह्याच्यामध्ये आयुक्तांनी सहानिशी केली पाहिजे आणि माझ्यावर गुन्हा दाखल केलाय ह्याची चौकशी करून योग्य ते निर्णय घेण्यासाठी त्यांनी आपलं पत्र यावर पोलीस आयुक्तांशी केला पाहिजे. ज्या पत्रकाराचे माईक तोडला, वायर तोडली, तुमच्या ह्याच्यामध्ये मी बघितलं, तुमच्या चॅनेलमध्ये मी अख्ख्या जनतेने बघितले, अशा पद्धतीने जर मारहाण होत असेल तर लोकप्रतिनिधी आणि जे आपल्या संस्था आहे पत्रकारांची त्या संस्थेला बी घातक हा विषय. हा माझ्या एकट्याचा ही ज्या पद्धतीनं ही आता आलेली ही रूढ भारतीय जनता ही नसेन आपण जर नाही केली तर लोकशाहीचा शेवट अंत होईल असं चित्र कालच्या उद्घाटनानिमित्त दिसलेलं आहे. त्याचा निषेध करतो. सातत्यानं माझं वाढतीय लोकप्रियता आणि पुणेकरांनी गेली 30 वर्ष मला सातत्यानं मदत केली, मला नगरसेवक केलं, आमदार केलं, भविष्यामध्ये मला अजून काहीतरी देतील ही त्यांना भीती वाटती. म्हणून माझ्यावर जे आत्ता गुन्हे आहेत हे सगळे आंदोलनाचे गुन्हे आहेत. ते प्रत्येक वेळा राजकीय गुन्हे करून 353 वर नेलेले आहेत. कालचे शिवी काय 353 हा होत नाही. एखादी शिवी दिली तर त्याची नोटीस दिली जाते, त्याच्यावर गुन्हा दाखल नाही होत 353चा. पण हा 353चा गुन्हा हा जाणून बुजून केलेला आहे. शिवी दिलेलं कायदा काय सांगतो की एक नोटीस देऊ शकतो आपण, पण 353 मी सरकारी कामात अडथळा नाही केला. सरकारी कामातला मी प्रतिनिधी आहे आणि मी निमंत्रक आहे, त्यामुळे मी काय सरकारी कामात अडथळा करणार? कारण सरकारच्या बाजूनेच मी होतो. त्यामुळे चुकीच्या पद्धतीची ही कलमं टाकलेली आहेत. ही कलम भारतीय जनता पार्टीच्या आदेशाने माझ्यावर कलम आलेले आहेत. त्याला मी काय घाबरत नाही, त्याला काय भीक घालत नाही. जे काय व्हायचं ते होऊ द्या, त्याला मी समोर जाईन. कारण लोकशाहीमध्ये शेवटी जनता ठरवते आणि ह्यांचा काय लय दिवस हा काळ राहणार नाही हुकुमशाहीचा. माझ्या मतदार सांगितले 15 कोटी सचिवाच्या मार्फत चंद्रकांत पाटलांनी काढून नेले आणि शिवाजीनगरला 5 कोटी दिले, पर्वतीला 10 कोटी दिले. ही लोकशाहीची लोकशाहीवर केलेला अन्याय आहे. माझे मतदार हे माझ्यावर अन्याय करा, पण माझ्या मतदारांवर अन्याय करू नका. ही सातत्यानं गेली 8 महिन्यापासून हे लोक मला त्रास देतात. माझं जी कामं चालली ती कशी अडवता येईल? दंगेकरला कसं ह्याचं लोकांना अडचणीत आणता येईल? लोक कसे आल्याशिवाय देतील? याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात, पण जनता उघड्या डोळ्याने बघतील. ते मला न्याय जेव द्यायचा तो देतीलच. कारण आज पायाभूत सुविधांसाठी मीच पोलीस आपले आयुक्त खेमनार साहेबांना घेऊन पाणी केली. बाजीराव रोडवर खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज रस्त्यावर गेली 5 वर्ष पाणी वाहत आहे. वरती स्वच्छ पुण्या सुंदर पुण्या लिहिलं आहे आणि 5 वर्ष त्या ठिकाणी पाणी वाहत आहे.
ह्याची पाणी सकाळी आम्ही केली, पण सातत्याने जनतेसाठी मी अधिकाऱ्यांशी भांडलो तर ती तात्पुरती भांडणं असतात, तो एक राग असतो, पण ते काय आमची काय दुश्मनी नाही, माझी त्यांच्याबरोबर दुश्मनी नाही, त्यांची माझ्याबरोबर नाही, पण आता ज्या पद्धतीने आता हे राजकारण चाललंय हे दुर्दैवी राजकारण. बघा आता शेवटी एखाद्याच्या कानपाडात जर मारले तर तो माणूस काय करणार, ऐकून घेणार आहे का नाही घेणार, माझ्या कार्यकर्त्यांना मारलं मी ऐकून घेणार का नाही घेणार, माझ्या समोर एखाद्या पत्रकाराला मारलं मी ऐकून घेणार का नाही घेणार. शेवटी एक कार्यकर्ता जागा होतो. बघा तुम्ही एखाद्या आपण गाडीवर धक्का लागला तर एखाद्या शिवधी तर आपण लगेच देतो, आपण म्हणत नाही मी पत्रकार आहे, मी आमदार आहे, मी खासदार, ही रिॲक्शन असते आणि ही रिॲक्शन ही तात्पुरती होती, त्यांची माझी काही भांडणं नाही, ही काय ते मला आणि जगतापांचा बांधायला बांधा ठायचं नाही, उद्या मला त्यांच्या टेबलवर जायचं, आज मी जायचं, माझी कामं आहेत मी जाणारच आहे, त्यामुळे त्यांचा तो वाद माझा तेवढा तात्पुरता होता आणि तो जनतेचा राग होता. आणि ह्या पद्धतीने पोलिसांनी हातामध्ये जे घेतलंय आणि चुकीच्या पद्धतीने जिथं काम दिसतं तिथे एक कार्यकर्ता म्हणून बोलण्या बोलतो आणि त्यावेळेला तो जी प्रसंग उद्भवतो त्यावेळेला ती रिॲक्शन होती. मग पोलीस मारहाण करत होते, मग तुमच्यातला कार्यकर्ता जाग आता, त्या कार्यकर्त्याने पोलिसांना सोडून महापालिकेच्या अधिकाऱ्यावर का राखा? मी पोलिसांवर बी कारवाई करा मागणी केली, मी त्या जागेवर निषेध केला पोलिसांचा, त्या जागेवर केला, तुमच्याकडे कोणाकडे बाईट असेल माझी, पोलीस हे भाजपच्या ताटाखालच्या मांजर हे मी तिथं बोललोय, तुम्ही सगळे होता तिथं. आणि मग जो महानगरपालिका अधिकारी बेकायदेशीर काम करत होता त्याला नाही बोलला तर ज्यांनी हे काम केलं हे चुकीचं काम केलं हे बोलायला नको का? त्यांनी जर हा जर ठराव रन केला असता तर हा विषय झाला नसता. आणि आदल्या दिवशी 5 वाजता मी फोन केला त्यांना, मला कॉन्टॅक्ट बी नाही केला. आम्ही त्याच वेळेला म्हणलो की सन्मानाने दत्ता पर्यटनला तिथं बोला, आमचा विषय संपला, ज्यांनी कष्ट केले रात्रंदिवस केला 4 कोटीपेक्षा जास्त बजेट लॉकिंग करून त्यांनी काम चालू केले, तुम्ही यायचं नारळ पडायचा काय संबंध, ही कुठली पद्धत? आणि आज जनरल बॉडीचा ठरावला जर त्यांना जर माहितीच नसेल, कालच्या ह्याच्यामध्ये त्यांनी कुठेतरी विधान केलं की हा आम्ही ना नगर सचिवांनी कार्यक्रम घेतला पाहिजे, सकाळी एक त्यांची हे वाचली मी चौकट वाचले की हा नगर सचिवांचा कार्यक्रम आमचा कार्यक्रम नाही, त्यांनी आयुक्तांना त्या सभेतनंच विनंती केली की आमच्याकडे आणू नका, कारण ती सिस्टीम त्यांची नाहीच आहे. आणि जगतावांनी ते स्वतः काल कबूल केले. मी प्रश्न आहे की या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला निवडणुकीपासून बाजूला ठेवण्याचा असा सगळा प्रयत्न आहे का? खरं तर आजची 353 करणं चुकीची, ह्याच्यामध्ये 353 बसतच नाही, कारण सरकारी कामाचा विषय येत नाही, कारण मी लोकप्रतिनिधी, त्यामुळे मला आज जायला कोणी अडवू शकत नाही, मला अडवलं का हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुमच्या सगळ्या चॅनलनी बघितले की मलाच का अडवत होते, मला आजही कळत नाही. आणि 353 दाखल करणं हा माझ्यावर येतच नाही, कारण मी एक शिवी दिली, मी काय मारहाण केली का नाही, शिवी दिलेली ते काय सरकारी कामात अडथळा होता असं होत नाही. आणि मी तिथे निमंत्रित आहे आणि निमंत्रणाला कोण सरकारी मी कशाला अडथळा नाही. मला मला खेद मी मला हे मला काय त्या जगतापांनी मला तक्रार केली म्हणून 353 नाही आले, ही पोलिसांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या सांगण्यावर न केली, त्यामुळे मला खेद वाटत नाही, मला त्याचा आनंद वाटतो, मी स्वागत करतो, त्यांनी माझ्यावर काय करू द्या मी त्याला समोर जायला तयार आहे, त्यांना ज्या ज्या त्यांच्या संस्था आहेत ज्या ज्या माझ्यावर ते आक्रमक करणार आहेत तर त्याला मी पूर्वी 30 वर्षापासून समर्थ आहे, माझा लढा कायमच चालू आहे. मला अनेक लोकांनी ह्याच्या मागच्याही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्रास दिला आणि आजही देतात, तर मी सक्षम आहे, कारण शेवटी पुणेकरांनी मला माझ्या पाठीवर हात वर्षानुवर्ष ठेवला आहे. ज्या दिवशी महार गुन्हा दाखल होते त्यावेळी मी आमदार झालो, आता पुढं काय होईल सांगता येत नाही.